The Aam Aadmi Party has lashed out at Chief Minister Dr. Pramod Sawant for asserting BJP's victory in the Lok Sabha elections in Goa even before the scheduled result declaration on June 4th. Questioning the CM's claims of BJP leading across all 20 North Goa constituencies before the official results, AAP has challenged him to resign if his predictions turn out to be incorrect. The Aam Aadmi Party has strongly reacted to Chief Minister Pramod Sawant's claims of a BJP victory in Goa while slamming his allegations of the opposition indulging in caste and religion-based politics. Terming Sawant's accusations ironic, AAP stated that playing the caste and religion cards is BJP's birthright. Statements are exactly ironical to the campaign that they followed. To manta ki India Alliance an religious ani caste basis achar vote magpacha prayatna kelo are to tumcha janmasiddha adhikar mhanun tumhi te karat asta. Amcha pantapradhan stage uba rahun straight forward tani division karpacha prayatna kelo hindu ani muslima bitar hanga tumhi jati bitar division karpacha prayatna kelo. गरिबी मार्गाय जॉबलेसनेस हे सगळ्या विषय सगळे सायडीन दवरून तुम्ही प्रचार चलेलो तो फक्त देवळांनी चर्चींनी रिलिजियस प्लेसीसाचेर आणि तू आरोप करता इंडिया अलायन्साचेर. परत करता चीफ मिनिस्टरांकान एक स्टेटमेंट केला की नॉर्थ गोवान विसवी कॉन्स्टिट्युएन्सी भितर ते लीड आसतले म्हणून. म्हाका दिसता चीफ मिनिस्टरान हो स्टेटमेंट केला जाल्यार ही इज अ रिस्पॉन्सिबल पर्सन, ही इज अ रिस्पॉन्सिबल लिडर ऑफ भारतीय जनता पार्टी आणि इज अ चीफ मिनिस्टर ऑफ गोवा. I may put a challenge to him की ताणें आज एक स्टेटमेंट करचो की ही लीड जर मेळना विसू हातूर जाल्यार ही वील रिझायन ऑन हीज ओन बिकॉज इट शोज हीज फेलियर एंड इट शोज दॅट ही इज यूज टू मेकिंग फॉल्स एंड फेक स्टेटमेंट्स. अशें जालें न्ही, जशें चारशे पार म्हणटा न्ही आमी म्हणिल्ले ते पोके फार म्हणून, तसो हो पोको फार जालो न्ही. ना जाल्यार चीफ मिनिस्टर शूड हॅव द गट्स टू से आय वील रिझायन इफ यू डोंट टेक लीड इन 20 कॉन्स्टिट्युएन्सीस इन गोवा. आसा दम जाल्यार करात. The party further warned that the CM's chair could be in jeopardy if the opposition emerges victorious in the Lok Sabha polls. काल इतलो तर मतदार झालो पयर म्हणजे लोक इतलो भायर संख्येन भायर येलो, दॅट मीन इट शोज दॅट पीपल हॅव कम आउट अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. नाजाल्यार इतलो लोक भायर येचो नासलो, आमी ऑपोजिशन थोडी खूप कमी पडले असले लोकांक भायर काढपाक, पूण लोक आपण फुशेन येयलो, दाखयतालो ओपनली भायर येता तो लोक आणि लोक उलयतालो. तरी आमच्या सालसेटींतूच जाय जाण म्हणटा कमी वोट झाला, कमी वोट जावं ना, आमचे पयलेसून तितलोच आसता आणि ए पावटी तुझ्या गेल्या 7% इन्क्रीज झाला वोटर्स. अँड इफ यू गो टू सी अराउंड होल ऑफ साऊथ गोवा हिंटरलँड मेळा फक्त 13% इन्क्रीज झाला. सो सालसेटींकूच 7% इन्क्रीज झाला आणि मुरमगाव फोंड्या तालुका सांगे काणकोण धरल्यार फकत 13% इन्क्रीज झाला. तर हाचेर कळून येता कित्याक ए पावटी ऑपोजिशनाचे इंडिया अलायन्साचो कॅन्डिडेट जरूर जिखतलो म्हूण आनी हाका लागून हे सगळे आबूज जाल्या, कित्याक सीएमाची कदेल वचपाक शकता ह्या हेजेर ऑपोजिशन जिखले जाल्यार. विन्सेंट रोझारियो, मनीष परब अँड संगीता ओली फॉर गोवा 365.